वेलकम टू शीतास रेसिपी. आज आपण बेकरीमध्ये मिळते तशीच मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारी आणि घरच्या घरी अगदी मोजक्या साहित्यांचा वापर करून कढईमध्ये बेक केलेली मस्त अशी नानकटाई कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर मग ह्या नानकटाईच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. 2 वाट्या मैदा घेतलेला आहे, 1 वाटी पिठीसाखर घेतलेला आहे, 1 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. पोहे खातो त्या चमच्याच्या साह्यानं 3 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचा बारीक रवा घेतलेला आहे. आता इथं वाट्या एक समान आकाराच्या घ्यायच्या म्हणजे आपलं मेजरमेंट चुकणार नाही. आणि तूप थोडंसं घट्टसर घ्यायचं म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे तूप थोडंसं पातळ होतं, त्यामुळे थोड्या वेळ हे फ्रीजमध्ये ठेवायचं. अशा पद्धतीचं आपल्याला तूप हवं आहे. आता हे तूप एका पसरट भांड्यामध्ये घ्यायचं आणि व्यवस्थित ह्याला एक 5 ते 7 मिनटं छान असं फेटून घ्यायचं. आता हे तूप फेटत असताना आपल्याला यामध्ये 1 वाटी पिठीसाखर घेतलेली आहे ती थोडी थोडी करून यामध्ये टाकायची आणि व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. हे मिश्रण अगदी हलकं फुलकं होतं तिथपर्यंत आपल्याला हे फेटायचं आहे. जवळजवळ 10 मिनटं आपल्याला हे मिश्रण छान असं फेटत राहायचं आहे. म्हणजे हे मिश्रण अगदी छान असं मऊसूद होतं, अगदी क्रीमी क्रीमी होतं आणि याचा रंगही थोडासा बदलतो आणि अगदी छान हे फ्लफी होतं. अगदी हलकं फुलकं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता मिश्रण तयार झालं का हे कसं ओळखायचं? तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि ह्या मिश्रणातला थोडासा ड्रॉप यावर टाकायचा, हे वरती असं तरंगला जातो म्हणजे आपलं हे मिश्रण अगदी व्यवस्थित झालेलं आहे. आता यामध्ये आपण कोरडे साहित्य टाकून घ्यायचे. प्रथम आपण मैदा टाकून घ्यायचा, पण शक्यतो हे सगळं चाळून टाकायचं म्हणजे याचा एक कण ना कण सुटा होतो आणि आपली जी नानकटाई आहे ते अगदी छान अशी मऊसूद आणि क्रिस्पी होते. आता हे सर्व कोरडं साहित्य आपण यामध्ये टाकून व्यवस्थित चाळून घ्यायचं. आता मैदा आणि रवा चाळतानाच यामध्ये 1/2 चमचा बेकिंग पावडर टाकायची आणि 1/2 चमचा खाण्याचा सोडा टाकायचा. आता हेही व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे. हे कोरडे जिन्नस व्यवस्थित चाळून झाले की चमच्याच्या साह्यानं थोडंसं मिश्रण मिक्स करायचं आणि पुन्हा हातानंच आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आता थोडीशी यामध्ये वेलची पूडही टाकलेली आहे. वेलची पूडमुळे या नानकटाईला छान अशी अजून चव येते. आता व्यवस्थित हे मिक्स करायचं आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी किंवा दुधाचा वापर करायचा नाहीतर नानकटाई कडक होते. त्यामुळं आपलं जे तुपाचं मिश्रण केलं होतं त्याचमध्ये आपण व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला कणिक मळतो तसं तिंबायचं नाही, हलक्या हलक्या हाताने आपल्याला आपल्या हाताच्या उष्णतेमुळे हा अलगत ह्याचा गोळा तयार होतो. पण व्यवस्थित आपण याचा गोळा करत राहायचं म्हणजे आपोआप याचा आपल्याला गोळा बनतो. अशा पद्धतीने आपण हे मिश्रण सर्व एकजीव करायचं, यावर झाकण ठेवायचं. आता हे मिश्रण 5 ते 10 मिनटं आपल्याला मुरत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण यासाठी लागणारी तयारी करूया. आता आपल्याला ह्या नानकटाई आहेत ते बेक करायचे आहेत, त्यामुळे यासाठी एक प्लेट घेतलेली आहे. स्टीलच्या प्लेटमध्ये डायरेक्ट नानकटाई आपण बेक केली तर खाली लवकर करपण्याची शक्यता आहे, त्यामुळे असा सिल्वर फॉईल पेपर लावून घ्यायचा. तर तो नसेल तर बटर पेपरही तुम्ही लावू शकता. अशा पद्धतीने आपण ही प्लेट तयार करून घेतलेली आहे. यावर थोडंसं तूप टाकायचं म्हणजे आपली ही प्लेट रेडी झालेली आहे. आता हे सर्व करेपर्यंत आपलं मिश्रण छान असं मुरतं, त्यामुळे जास्त वेळ आपल्याला हे भिजतही ठेवायचं नाही आहे. आता गॅसवरती कढई ठेवायची, कारण आपण ही नानकटाई आहे ही कढईमध्ये बेक करणार आहोत, त्यामुळे कढई ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे, त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, वाळूही टाकू शकता. त्यावर उंचवटा येण्यासाठी एक वाटी ठेवलेली आहे आणि स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला हे प्री हीट म्हणजे हे कढई आपल्याला गरम करत ठेवायचे आहे. हे सर्व प्रोसेस करेपर्यंतच आपलं पीठ छान असं मुरलेलं आहे. त्याचे एक समान आकाराचे असे गोळे करायचे, थोडेसे चपटे करायचे आणि हे छान दिसण्यासाठी असं चमच्याच्या साह्यानं थोडंसं त्याला आकार द्यायचा. त्यावरती इथं मी पिस्त्याचे कट केलेले काप आहेत ते ठेवलेले आहेत, त्यामुळे नानकटाई दिसायला ही अगदी छान दिसते. अशा पद्धतीने सर्व नानकटाई करून घ्यायची. नानकटाई प्लेटमध्ये ठेवताना यामध्ये थोडं थोडं अंतर ठेवायचं आणि आपण ह्या सर्व नानकटाई व्यवस्थित ह्या प्लेटमध्ये ठेवून घ्यायच्या. ही पूर्ण प्रोसेस करेपर्यंत आपली कढई ही छान अशी गरम झालेली आहे म्हणजे ही प्री हीट झालेली आहे. आता यावरचं झाकण काढायचं. आता गॅसची फ्लेम अगदी
कमी करायची आणि यामध्ये आपल्याला नानकटाई केलेली जी ठेवलेली प्लेट आहे ती ठेवायची आणि यावर झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवरती अगदी 30 ते 35 मिनटं आपल्याला ही नानकटाई बेक व्हायला लागते. खूप फुल गॅस करायचा नाही, अगदी मिडियम गॅसवरती आपण ही नानकटाई छान अशी बेक करून घेतलेली आहे. अगदी माझे हे 30 ते 35 मिनटं झालेले आहे, मस्त असं याला कलरही आलेला आहे आणि छान ही नानकटाई अगदी छान अशी बेक झालेली आहे. वरती एका चमच्याच्या साह्यानं नानकटाई उचलून बघायचं, खालची साईड थोडीशी लालसर झाली की आपली नानकटाई तयार झालेली आहे. आता नानकटाईची प्लेट काढून घ्यायची आणि गरम असताना आपण हे काढायचं नाही आहे, थोडंसं थंड होऊ द्यायचं. आपल्या मस्त अशा नानकटाई तयार झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. अगदी कलरही सुंदर आलेला आहे, खालूनही जास्त करपलेलं नाही आहे, अगदी छान ह्याला मस्त असा रंगही आलेला आहे. आणि तुम्हाला मी एक तोडूनही दाखवते, अगदी मस्त मऊसू तोंडात टाकताच विरघळणारी टेस्टी अशी आपली नानकटाई तयार झालेली आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान मस्त गोड रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा. ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.